1941 मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते भीक होती आणि खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं. हे जे हुतात्मी ज्यांना मिळालं स्वातंत्र्यकाळी त्याच्यावर हे त्यांचा अवमान नाही. दुर्दैव हे आहे की आज काल व्यसनाधीन झालेल्या नटनाट्यांनी काहीतरी वक्तव्य करायचं आणि माध्यमांनी त्याला अफाट प्रसिद्धी द्यायचं. स्वातंत्र्यासारख्या पवित्र आणि मोठ्या गोष्टीबद्दल कंगना राणावतसारख्या बाईला वक्तव्य करण्याचं तेवढी त्यांची अवकात आहे का हे बघावं. कारण या देशातल्या भगतसिंगापासून ते अनेक नेताजी सुभाषचंद्रपर्यंत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य दिलेलं आहे म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. महात्मा गांधींनी सारा देश स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एक केलेला होता आणि या गोष्टीला जर का कुणीतरी नटी जर का भीक म्हणत असेल तर त्या खरं तर अशा बातम्या दाखवणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हा स्वातंत्र्याचाच नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याच्यावेळेसमध्ये जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते भीक होती आणि खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं. हे जे हुतात्मे ज्यांना मिळालं स्वातंत्र्यकाळी त्याच्यावर हे त्यांचा अवमान नाही. दुर्दैव हे आहे की आज काल व्यसनाधीन झालेल्या नटनाट्यांनी काहीतरी वक्तव्य करायचं आणि माध्यमांनी त्याला अफाट प्रसिद्धी द्यायचं. स्वातंत्र्यासारख्या पवित्र आणि मोठ्या गोष्टीबद्दल कंगना राणावतसारख्या बाईला वक्तव्य करण्याचं तेवढी त्यांची अवकात आहे का हे बघावं. कारण या देशातल्या भगतसिंगापासून ते अनेक नेताजी सुभाषचंद्रपर्यंत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य दिलेलं आहे म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. महात्मा गांधींनी सारा देश स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एक केलेला होता आणि या गोष्टीला जर का कुणीतरी नटी जर का भीक म्हणत असेल तर त्या खरं तर अशा बातम्या दाखवणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हा स्वातंत्र्याचाच नव्हे तर देशाचा अपमान आहे. '47 मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते भीक होती आणि खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं. हे जे हुतात्मे ज्यांना मिळालं स्वातंत्र्यकाळी त्याच्यावर हे त्यांचा अवमान नाही. दुर्दैव हे आहे की आज काल व्यसनाधीन झालेल्या नटनाट्यांनी काहीतरी वक्तव्य करायचं आणि माध्यमांनी त्याला अफाट प्रसिद्धी द्यायचं. स्वातंत्र्यासारख्या पवित्र आणि मोठ्या गोष्टीबद्दल कंगना राणावतसारख्या बाईला वक्तव्य करण्याचं तेवढी त्यांची अवकात आहे का हे बघावं. कारण या देशातल्या भगतसिंगापासून ते अनेक नेताजी सुभाषचंद्रपर्यंत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य दिलेलं आहे म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. महात्मा गांधींनी सारा देश स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एक केलेला होता आणि या गोष्टीला जर का कुणीतरी नटी जर का भीक म्हणत असेल तर त्या खरं तर अशा बातम्या दाखवणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हा स्वातंत्र्याचाच नव्हे तर देशाचा अपमान आहे.